अंकिता कोण मुलगी आली घरात? असं कसं तुम्ही कोणालाही घरामध्ये घेता? दादा असं का बोलताय तुम्ही? कुठल्या परिस्थितीत आहे ती आज? अंकिता या मुलीला ताबडतोब घरामधून बाहेर झालं सांग. मला मान्य आहे बाबा, तुमच्यासाठी तुमची ही मुलगी कधीच मेली, पण मुलगी म्हणून नाही, निदान दारात आलेली भिकारीण म्हणून तरी. मला काय म्हणायचं हे ऐकून घ्या प्लीज. मी तुमच्या पुढे भीक मागायला आले. हवं तर माझ्या संसारासाठी तुमच्याकडे पदर पसरायला आले असं समजा. बाबा आता यावेळी मला जे हवंय ते या अख्ख्या जगात फक्त तुम्हीच देऊ शकता. या घराशी आलेला कुठलाही याचक रिकाम्या हाताने परत जात नाही. आज मी सुद्धा तुमच्या दारात एक याचक म्हणूनच आले बाबा. अंकिता या घरातून याचक रिकाम्या हाताने परत जातो हा अपवाद आज हे सिद्ध करेल. बाबा बाबा प्लीज प्लीज असं नका म्हणू. तुम्ही ठरवलं तर मी नक्कीच या संकटातून बाहेर पडू शकेन. आणि माझ्यासाठी काहीच मागत नाही. मी माझ्या संसारासाठी माझ्या सौभाग्यासाठी एवढी एवढी भीक माझ्या जोडीत टाका बाबा. उद्या आमच्या घरावर जप्ती येणार बाबा. प्लीज प्लीज आमचं घर वाचवा, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊ. मला माहिती आहे सत्यजित कधीच तुमच्याकडे मदत मागणार नाही, पण आता मला मान अपमान याचा विचारच करायचा नाही.